कोकणात शिमगोत्सव म्हटलं की वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा पाहायला मिळतात. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये केळी बांधण्याची प्रथा आहे. होलिका दहनाच्या दिवशी रात्री केळी चोरून आणली जातात आणि ती बांधली जातात. सर्व परंपरा प्रथा येत्या नवीन पिढीला समजाव्यात यासाठी आजही शिमगोत्सवादरम्यान केळी बांधण्याची प्रथा खेडवासी जोपासत आहेत. आज आपण पाहत असाल, आज होळी पौर्णिमा आहे आणि होळी पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या इथल्या शिमग्याला सुरुवात होते. उन्हाळ्यामध्ये आमच्या पूर्वजांनी या शिमग्याची परंपरा सुरू केली आणि ती जपण्याचं काम आमच्यासारखी सगळी मंडळी आता करतायत. आम्ही सगळेच नोकरी धंद्यामध्ये आहोत, परंतु आज आपण पाहत असाल की इथे जी केळी बांधली जाते, ही केळी देवीच्या उत्सवासाठी म्हणजे होळी उत्सवासाठी आपली बांधली जाते. हे सुशोभित केलं जातं आणि आमच्या इथले सगळेच आबाल वृद्ध लहान थोर सगळे या ठिकाणी रात्रभर जागी असतात. आता केळी बांधण्यामागचं वैशिष्ट्य त्याच्यापेक्षा आख्यायिका खूप मोठी आहे. आजकालच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये सगळेच लोक विकत केळी आणतात, परंतु आम्ही जोपर्यंत केळी लावायचो ही केळी चोरून आणल्याशिवाय शिमगा वाटायचं नाही. ही केळी चोरून आणायची, त्या ठिकाणी थोडीशी भानगड झाली पाहिजे, थोडस वातावरण गरम झालं पाहिजे, त्याशिवाय शिमगा हा काही वाटत नसायचा. परंतु जरी आम्ही ह्या गोष्टी केल्या तरी त्या समाज मान्य होत्या, कोणाला दुःख वाटायचं नाही, काही गोष्टी तात्पुरत्या असायच्या. आणि हा शिमगा उत्सव अशा पद्धतीने आम्ही साजरा केला. आज इंटरनेटच्या जमान्यामध्ये या शिमगा उत्सवाची वेगळी प्रथा सुरू झालेली आहे, परंतु आम्ही पारंपरिक केळी बांधण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू ठेवला आहे आणि आमच्या नवीन पिढीला हा शिमगा काय असतो याचं देखील आम्ही त्यांना ट्रेनिंग म्हणा प्रशिक्षण म्हणा या ठिकाणी देतोय. Thank you.